देवराज शिंदेंसोबत जाताच मुंबई काँग्रेसनं तातडीची बैठक बोलावलेली आहे. मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईतील सर्व कार्यकारिणी या बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय. निवडणुकीला सामोरं जाण्याआधी पक्षातील नेत्यांची नाराजी दूर करण्याचा अध्यक्षांकडनं सध्या प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. तर मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेची वाट पकडल्यानंतर आता मुंबई काँग्रेसमधनं या हालचाली समोर येत आहेत. देवरा शिंदेंसोबत जाताच आता मुंबई काँग्रेसनं तातडीची बैठक बोलावलेली आहे. ओंकार बाबळे आपले प्रतिनिधी या क्षणाला आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिकची माहिती घेऊयात. ओंकार, काल झालेली घडामोड, देवरा यांनी शिंदेंसोबत जाणं आणि आज मुंबई काँग्रेसनं बोलवलेली ही बैठक, कशा पद्धतीनं या ठिकाणी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय, काय चर्चा आहेत या बैठकीवरनं? गुरुकाल मिलिंद देवरा गेल्यानंतर पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा वर्षा गायकवाड यांना फोन आला होता. मुंबई काँग्रेसची सूत्र हाती आल्यानंतर या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत आणि त्यामुळे वर्षा गायकवाड नव्याने अध्यक्ष झाल्यानंतर काही ठराविक गटाची म्हणजेच भाई जगताप असतील किंवा देवरा गट या सगळ्यांची नाराजी होती. महत्वाचं म्हणजे रविराजा असतील किंवा अन्य काही नेते आता या सगळ्या बैठकीला पोहोचतात. अमिन पटेल जे आमदार आहेत ते सुद्धा बैठकीला पोहोचतात आणि कालच्या सगळ्या याच्यानंतर नक्की मुंबईमध्ये परिस्थिती कशा पद्धतीने बदलली आहे, कोणकोणत्या गोष्टी अजून महत्वाच्या त्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे आणि असे कोण नाराज नेते आहेत जे आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे, कारण निवडणुकांना सामोरं जाताना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यावरती वर्षा गायकवाड यांचा सगळ्यांचा प्रयत्न करणार आहेत आणि त्याचसाठी आज तातडीची बैठक बोलण्यात आली आणि दक्षिण मुंबई असेल किंवा त्या व्यतिरिक्तच्या मतदारसंघांमध्ये नक्की काय परिस्थिती या सगळ्याच्या वरती आता बोलणं सुरू आहे. धन्यवाद ओंकार या सविस्तर माहितीसाठी.